नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ पराड, सहाय्यक शिक्षक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि आज आपण घटक पाहणार आहोत अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णांक म्हणजे काय? ज्या संख्या पूर्ण असतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात, आणि ज्या संख्या अपूर्ण असतात त्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात, तेच आता आपण आज पाहणार आहोत। अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? समजा तुमच्याजवळ मी तुम्हाला एक भाकरी दिली आणि त्या भाकरीचे जर दोन समान भाग केले तर ह्या भागाला म्हणतो आपण अर्धा आणि ह्या भागाला म्हणतो आपण अर्धा, म्हणजेच अर्धा ही अपूर्णांक संख्या आहे। अर्ध्याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक। एक ही पूर्णांक संख्या आहे, अर्धा। आता अर्धा म्हणजेच काय? दोन पैकी एका भागास आपण काय म्हणतो? अर्धा। ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, अर्धा म्हणजे काय? दोन पैकी एका भागास अर्धा म्हणतात। हेच आपण अर्धा म्हणजे काय? तर दोन पैकी एका भागास अर्धा म्हणतात, हेच आपण अशा स्वरूपात लिहून शकतो। दोन पैकी एक भाग म्हणजे एक छेद दोन, ही संख्या अर्धा आहे। दोन पैकी एक किंवा एक अंश छेद दोन, अशा प्रकारे आपण याच वाचन करू शकतो। म्हणजेच काय? तर दोन पैकी एका भागास अर्धा म्हणतात। आता अजून जर आपण याचे चार भाग केले, तरी एका बाजूला आपण अर्धा म्हणू शकतो आणि ह्या बाजूला देखील अर्धा म्हणू शकतो। म्हणजेच काय? आपण चार पैकी दोन भाग जर घेतले तर त्या दोन भागास आपल्याला अर्धा म्हणता येईल। म्हणजेच काय? चार पैकी दोन भागास देखील आपण अर्धा म्हणू शकतो। दोन पैकी एका भागास अर्धा म्हणतो किंवा चार पैकी दोन भागास देखील आपण अर्धा म्हणतो। सर्वांना अर्धा म्हणजे काय समजलं असेल? आता पुढची व्याख्या पाहूया। या चार भागापैकी जर एकच भाग घेतला आपण तर ह्या एक भागास आपण पाव म्हणतो। मग पाव म्हणजे काय? चार पैकी एका भागास पाव म्हणतात किंवा पाव भाग म्हणतात। व्यवस्थित लक्षात ठेवायचं, हेच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? चार पैकी एका भागास आपण काय म्हणतो? पाव म्हणतो। म्हणजेच एक अंश छेद चार, याला आपण म्हणतो पाव भाग, किंवा हा अपूर्णांक आहे पाव। एक छेद चार किंवा एक अंश छेद चार, अशा प्रकारे याच आपण वाचन करू शकतो। आता पाहून म्हणजे काय ते पाहूया। एका भाकरीचे आपण चार भाग करून घेतले आणि त्यापैकी तीन भाग जर घेतले तर त्या तीन भागांना आपण पाऊण म्हणतो। म्हणजेच चार पैकी तीन भागांस पाऊण भाग म्हणतो। बरोबर? मग हेच आपण चार पैकी तीन भाग म्हणजेच तीन अंश छेद चार अशा प्रकारे लिहू शकतो। तीन अंश छेद चार म्हणजेच आपला हा आहे अपूर्णांक पाऊण, हा पाऊण भाग आहे। व्यवस्थित लक्षात ठेवा, आपण तीन व्याख्या पाहिल्या। एक म्हणजे पाव, पाव म्हणजे काय? तर चार पैकी एका भागास आपण पाव म्हणतो। नंतर व्याख्या पाहिली अर्धा म्हणजे काय? तर दोन पैकी एका भागास अर्धा म्हणतो। आणि तिसरी व्याख्या पाहिली आपण पाऊण। मग पाऊण म्हणजे काय?
तर चार पैकी तीन भागास पाऊन असे म्हणतो आपण. आता समजा आपल्याला अंकांचे पाव पाऊन शोधायचे आहे. समजा 20 या संख्येचे आपल्याला पाव भाग किती, अर्धा भाग किती आणि पाऊन भाग किती हे आपल्याला ओळखायचे आहे. 20 चे पाव भाग, नंतर 20 चा अर्धा भाग आणि 20 चा पाऊन भाग म्हणजे किती ते आपल्याला शोधायचं आहे. आता आपण ज्या तीन व्याख्या पाहिल्या, पाव म्हणजे काय, तर चार पैकी एक भाग. मग अगोदर आपल्याला या चार 20 चे चार भाग करून घ्यावे लागतील. अगोदर आपण दोन भाग करूया, म्हणजे वरती येतात 10 आणि खाली 10, 10 अधिक 10 20 होतात. दोन भाग केले मग 20 चे अर्धा 10 होतात, कारण अर्धा म्हणजे काय तर दोन भागांपैकी एक भाग. मग 20 चे अर्धा होतात 10. आता पुन्हा या 10 चे अजून दोन दोन भाग करूया, म्हणजेच काय तर 20 चे आपण चार भाग केले, 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5, 5 24. आता आपला पाव भाग म्हणजे किती ते शोधायचं आहे. पाव म्हणजे काय व्याख्या पाहिली आपण, चार भागापैकी एक भाग. या चार पैकी एक भागाला आपण पाव म्हणतो, म्हणजेच 20 चे पाव होतात 5. आणि आता पाऊन म्हणजे काय, तर पाऊनची व्याख्या आपण काय पाहिली होती, चार भागांपैकी तीन भागास आपण पाऊन म्हणतो. या चार भागांपैकी या तीन भागांना आपण पाऊन म्हणतो, म्हणजेच 5 अधिक 5 अधिक 5, म्हणजेच 5 त्रिक 15, म्हणजे 20 चे पाऊन आहेत 15, 20 चा पाव आहे 5 आणि 20 चा अर्धा आहे 10. अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना संख्यांचे पाव पाऊन आणि अर्धा ओळखता येऊ शकतात. आपण 100 या अंकाचे पाव किती, अर्धा किती आणि पाऊन किती, म्हणजेच 100 चा पाव भाग किती, अर्धा भाग किती आणि पाऊन भाग किती ते आता आपण ओळखणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण 100 चे दोन भाग करून घेऊया. दोन भाग करायचे असतील तर 2 ने भागायचं कोणत्याही संख्येचे. कोणत्याही संख्येचे जर 3 भाग करायचे असतील तर 3 ने भागतो. 4 भाग करायचे असतील तर 4 ने भागतो. सगळ्यात सोपं आहे. मग 100 जर तुम्ही 2 ने भागलं तर 2 भाग होतील 50 आणि 50, 50 आणि 50 100 होतात. मग या ठिकाणी आपल्याला अर्धा किती आहे ते समजलंय, म्हणजेच 100 च्या अर्धा आहेत 50. कारण अर्धा या अर्धा म्हणजे काय आपण हे पाहिलेलं आहे, अर्धा म्हणजे दोन भागांपैकी एका भागास आपण अर्धा म्हणतो. आता पुन्हा या 50 चे दोन भाग करू आणि या 50 चे दोन भाग करू. पुन्हा 50 चे दोन दोन भाग केले तर होतात 25 25, म्हणजेच काय आपण 100 या अंकाचे चार भाग केले आहे, 25 अधिक 25 अधिक 25 अधिक 25. मग पाव म्हणजे काय, तर चार भागांपैकी एका भागास आपण पाव म्हणतो, म्हणजेच चार पैकी एक भाग म्हणजेच 25, म्हणजेच 100 चा पाव आहे 25, 100 चा पाव भाग म्हणजे 25. आणि पाऊन म्हणजे काय, तर चार पैकी तीन भागास आपण पाऊन म्हणतो, म्हणजेच 25 अधिक 25 अधिक 25, म्हणजेच 25 त्रिक 75. हे झालं आपलं उत्तर. 100 चे पाव 25, 100 चा अर्धा 50 आणि 100 चे पाऊन होतात 75. आता आपण अजून याहीपेक्षा मोठं उदाहरण पाहूया. 1000 या संख्येचे आपल्याला पाव भाग किती, अर्धा भाग किती आणि पाऊन भाग किती ते पाहायचं आहे. चला तर पाहूया आपण. सर्वात अगोदर 1000 चे आपण दोन भाग करून घेऊया. 1000 चे दोन भाग होतात 500 500. दोन भाग करायचे असतील तर सगळ्यात सोपं त्या संख्येला 2 ने भागायचं आणि पुन्हा या 500 500 चे अजून दोन दोन भाग करूया. या 500 चे दोन, या 500 चे दोन. 500 चे जर दोन भाग करायचे असतील तर होतात 250 250, म्हणजे 250 किंवा त्या संख्येला जर 2 ने भागलं तरी तुमचं उत्तर येईल,
म्हणजेच आपण हजारचे चार भाग केलेत, अडीचशे 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 किंवा 250 250 250 250. आता पाहूया, हजारचे अर्धा होतात 500, म्हणजेच हजारचे दोन भाग केले, दोन भागापैकी एका भागास आपण अर्धा म्हणतो. आता पाव म्हणजे काय, तर 1 2 3 4 चार भागांपैकी एका भागाला आपण पाव म्हणतो. आणि पाऊण म्हणजे काय, तर चार भागांपैकी या तीन भागांना आपण पाऊण म्हणतो. 25 3 75 वर एक शून्य ठेवला म्हणजे झाले 750, म्हणजेच हजार या संख्येचे पाऊण होतात 750. हे शिकणं महत्वाचं आहे, कारण समजा तुम्हाला व्यवहारात बोलताना पावणे 13,000 म्हणजे किती, पावणे 14,000 म्हणजे किती, पावणे 1,300 म्हणजे किती, अशा प्रकारच्या संख्या लिहिताना तुम्हाला पाव अर्धा पाऊण यांची ओळख असणं अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारे आजचा अपूर्णांक घटक आपण पाहिलेला आहे. आता यानंतर अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि वाचन लेखन ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.